कृष्णा वो होते ना, गेले पूर्ण वाला नहीं होता है, नहीं रहता है, ये तो नहीं करा चुके, करा सगे आले ना, कोई बाकी नहीं है तो सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत। आपण सगळ्यांनी आजच्या वर्तमानपत्रामध्ये माझी अकालपट्टी झाल्याची बातमी आलेली आहे आणि त्याच विषयावर आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दिली। जवळपास 18-19 वर्षापासून मी पक्ष संघटनेमध्ये काम करतोय। मी नगरसेवक झालो, नगरसेवक झाल्यानंतर या शहराच्या अनेक समस्या सोडवण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। आज खरंतर एखाद्या नेत्याची किंवा कार्यकर्त्याची अकालपट्टी झाल्यानंतर त्याला खूप दुःख होत असतं आणि त्या दुःखाच्या भावनेतून पत्रकार परिषद बोलत असतो, परंतु अशा या प्रकारची कोणतीच भावना माझ्या मनामध्ये नाहीये। परंतु कालच्या ज्या मेळाव्यामध्ये जे शिवसेनेचे नेते त्यांनी माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं त्यांना उत्तर देण्यासाठी खास करून मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि एक प्रश्न आपल्या मनामध्ये असेल की पक्ष सोडल्याचा तुम्हाला आनंद झाला का। परंतु आपण गेल्या काही वर्षापासून बघत असाल की नेहमी नेहमी प्रत्येक ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना देखील या स्थानिक नेत्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, माझं राजकीय अस्तित्व कसं संपवता येईल याचा प्रयत्न केला, वेळोवेळी अनेक मुद्द्यावर माझे त्यांच्याशी वादही झाले। अनेक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सुद्धा अशा पद्धतीने जर कोणी डावलण्याचा प्रयत्न केला तर गेल्या एक वर्षापासून मी या सगळ्या कार्यक्रमापासून दूर होतो। माझ्या फेसबुक पेजच्या माध्यमातूनही माझ्या भावना मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होतो। आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसांमध्ये या शहरात अनेक उद्घाटन झाले। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आणि मला अभिमान वाटतो की हे स्मारकाचा अशासकीय ठराव मी सभागृहात मांडला होता। नुसताच ठराव मांडला नव्हता तर सभागृहामध्ये विरोध करणाऱ्यांशी भांडणं करून त्या ठिकाणी हा ठराव पास करून घेतला आणि त्या स्मारकासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदासभाई कदम यांच्याकडून 5 कोटी रुपये मिळून घेतले आणि त्या स्मारकाचं काम या ठिकाणी चालू झालं। परंतु खंत एवढीच होती की एवढं सगळं करूनही ज्यावेळेस
या स्मारकाचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केलं. त्या स्मारकाच्या उद्घाटनाची साधी पत्रिका सुद्धा मला नव्हती. आपण बघितलं असं मागच्या काळामध्ये युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्याच पुतळ्यासाठी मी स्टँडिंग कमिटीमध्ये असेल सभागृहामध्ये मी ठराव मांडलेला. प्रशासनाशी अक्षरशः भांडणं करून त्या पुतळ्याच्या कामाला गती मिळवून दिली आणि ज्या वेळेस आदित्य साहेब या शहरामध्ये त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याला येणार होते त्यावेळेसही साधं बोलवणं मला पक्षाकडून आलं नाही. या स्थानिक नेत्यांनी त्याच्यापासूनही मला कसं दूर ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न केला. आता कालपर्वाचंच उदाहरण घ्या. अनेक वर्षानंतर उद्धव साहेब या शहरामध्ये आले. सांस्कृतिक मंडळावर मोठा सभा त्यांनी घेतली आणि ती सभा घेत असताना मी जवळपास सगळ्या माझ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला घेऊन जाऊन 250 गाड्यांचा ताफा घेऊन सभेला गेलो. त्या सभेमध्ये माझ्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली होती. त्या सभेचा माझा पास काढण्यात आलेला होता. पोलीस कमिशनर ऑफिसचाही पास होता. परंतु अनेक वेळेस मागणी करून सुद्धा तो पास मला देण्यात आला नाही. आणि जेव्हा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी होत होत्या तेव्हा मनामध्ये कुठंतरी वाटलं की संभाजीनगरमधले स्थानिक नेते आपल्या मुलांचं राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी बनवण्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करत राहणार आहे. त्याच्यामुळे मी काही दिवस दूर होतो. मध्ये मी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री झाले त्यांना भेटायला गेलो आणि त्याच्यानंतर आज माझी अकालपट्टी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे की माझी बांधिलकी जनतेशी आहे. माझ्या वार्डामध्ये आपण बघितलं असेल रामदासभाई कदम असतील, संजयजी शिरसाट साहेब असतील, त्याच्यानंतर नवीन वार्डामध्ये जिथं मी आता काम करतोय तिथं एकनाथभाई शिंदे असतील. जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी देऊन अनेक वर्षापासून असलेला रस्त्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला. त्याच्यामुळं या वार्डांची ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आणि संभाजीनगरचा विकास करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न मी करत आलेलो आहे. काल खैरे साहेबांनी त्यांचं भाषण करत असताना एक वाक्य वापरलं की राजेंद्र रंधा वॉचमन म्हणून संजय शिरसाटच्या ऑफिसला बसलेला होता. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्याच वॉचमननी त्यांच्याच तोंडावरून त्यांनी सर्टिफिकेट दिलं की ह्याच वॉचमन मी वॉचमन आहे पण मी हिंदुत्वाचा वॉचमन आहे. आणि ज्यावेळेस राजा बाजारमध्ये दंगल झाली त्यांच्या पुतण्याचा जीव जाण्याची वेळ आली होती तेव्हा ह्याच वॉचमननी त्यांचा जीव वाचवला होता हे खैरे साहेब या ठिकाणी विसरले असतील. आणि माझी काय वॉचमन की संपणार नाहीये. हिंदुत्वासाठी मी वॉचमनच राहणार आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा. त्यांनी सांगितलं की तो 2-3 बाउन्सर घेऊन फिरतो. आपण सगळ्यांनी मला पाहिलं मी गाडीतून एकटंच फिरत असतो. मी दिल्लीला असताना माझ्या घरी आला होता. हो आलो होतो. तुम्हाला उत्तर द्यायचं होतं तुम्ही दिल्लीहून आल्यावर उत्तर द्यायला पाहिजे होतं. खरं तर चंद्रकांत खैरे साहेबांनी आभार मानायला पाहिजे होते की संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर आणि प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी त्यावेळेस माझ्याकडे घरी येऊन माझी समजूत काढली. नाही तर दुसऱ्या दिवशी एअरपोर्टवर गेल्यानंतर मी काय करणार होते मला आणि त्यांनाच माहीत होतं. एअरपोर्टमधून जवळपास 3 तास ते बाहेर आले नव्हते. त्याच्यामुळं खैरे साहेबांनी अशा प्रकारचं बोलण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे त्यांना त्यांच्या मुलासाठी पश्चिम मतदारसंघ आता मोकळा झाला असं त्यांच्या डोक्यामध्ये असेल आणि माझं मुलाचं राजकीय भवितव्य बनवायचं तर हाच राजेंद्र जंजाळच त्याला अडसरळ ठरू शकतो आणि आजपर्यंत तेच झालेलं आहे. त्याच्यामुळं इतकी त्यांनी माझ्या अकालपट्टीची गाई केली. अनेक युवा सेनेचे कोर कमिटीचे मेंबर या ठिकाणी फुटलेले. तुम्हाला जर नाव सांगायचं गेलं तर दादा भुसेंचा मुलगा आमच्यासोबत कोर कमिटीमध्ये, जयसवा साहेबाचा मुलगा आमच्यासोबत कोर कमिटीमध्ये काम करतो, प्रताप सरनाईक साहेबाचा मुलगा या ठिकाणी, दोन्ही मुलं आमच्या कोर कमिटीमध्ये. आणि जे मुंबईला गेले होते शहरातले जवळपास 52-53 पदाधिकारी त्या मुंबईच्या दौऱ्यामध्ये होते तरीसुद्धा खैरे साहेबांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून या ठिकाणी माझी अकालपट्टी करायला लावली. त्यासाठी त्यांना मुंबईला अनेक फोन करावे लागले, थैथयाट करावा लागला. आणि तुम्ही बघत असाल की मागच्या काही दिवसापासून ते बोलताना सुद्धा माझ्याबद्दल हाच आरोप करत होते. परंतु हे काही त्यांचे पूर्ण आरोप काही खरे नाही आहे. हा ठीक आहे मी शिरसाट साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो
परंतु माझा वार्ड माझ्या मतदारसंघाचे आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात त्यांनी जे कामं केले, जी जनतेची भावना होती त्या जनतेच्या भावनेनुसार त्यांना मी भेटायला गेलो होतो. परंतु जर मी भेटायला गेलो तर तिथं भेटायला जाणारे आता असे कैक पदाधिकारी आहे की जे दिवसभर खैरे साहेबाच्या गाडीत असतात, शिरसाट साहेब आले की भावाला त्यांना भेटायला पाठवतात, फोन करून सांगतात साहेब मी तो तुम्हारे साथ में. माझी ती तर भावना कधी नव्हती, ओटात एक आणि पोटात येतो कधीच एक नव्हतं. परंतु आता ना इलाज असतो मला त्यांनी बाहेर काढलं तर ना इलाज असतो मला त्यांच्यासोबत जावं लागणार आहे. माझी मनापासून इच्छा नव्हती, परंतु शेवटी या स्थानिक नेत्यांनी जो एवढ्या वर्षापासून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, अगदी तिकीट मिळाल्यानंतर सुद्धा खरे साहेबांनी माझ्या वार्डात लोकांना फोन केले त्याला मतदान करू नका, त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे. खरे साहेब एवढ्या वर्ष खासदार होते, एवढ्या वेळेस मी त्यांच्याकडे गेलो की तुम्ही वार्डाच्या विकासासाठी निधी द्या, त्यांनी कधीच वार्डाच्या विकासाला निधी दिला नाही. आता एकनाथ शिंदे साहेबाकडून जवळपास 7 कोटी रुपये त्यांनी आणले. मी त्यांना सांगितलं की ज्या वार्डात काम झालेलं नाही त्या वार्डात काम करा, 1 रुपया निधी सुद्धा त्यांनी आमच्या वार्डात दिलेला नाही. त्या निवडणुकीलाच शिवाजीनगरमध्ये मोठा सभा घेतली होती, त्यावेळेस अभ्यर्थ त्यांना विनंती केली होती की आपण एवढ्या वर्षापासून राजकारणात आहात परंतु शिवाजीनगरसाठी 1 रुपया आपण दिला नाही, तर तुम्ही शिवाजीनगरच्या विकास कामाला निधी मिळवून द्या. तरी त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि आज यांच्या त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न ते करताय. आणि खरं बघायला गेलं तर खरे साहेबांनी प्रतिष्ठा करून जरी मला पक्षातून काढलं असलं तरी सुद्धा माझे जे काही पदाधिकारी आहेत, युवा सेनेचे भरपूर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या वार्डातल्या अनेक नागरिकांचे मला फोन आले, महिलांचे मला फोन आले, तर ज्या जनतेच्या मनात मी माझ्या कामाच्या माध्यमातून आहे त्या मनातून मला कोणी काढू शकत नाही. आणि याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना दिसून येईल. खरे साहेबांनी किती जरी प्रयत्न केला तर या शहरामध्ये जितके वार्ड आहे त्या सगळ्या वार्डापदी पैकी सगळ्यात जास्त निवडून सगळ्यात जास्त लीडने निवडून येणारा उमेदवार म्हणून राजेंद्र जंजाड राहील अशी मला या ठिकाणी 100% खात्री आहे. खरे साहेबांमध्ये जेवढी ताकद असेल त्यांनी तेवढी ताकद लावावी आणि एवढा स्ट्रेट हॅट जर त्यांनी लोकसभेला ज्यांनी त्यांना पाडलं त्यावेळेस जर केला असता तर कदाचित त्यांचं स्थान आणखीन मजबूत झालं असतं. त्यांचं ते स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न आता त्यांच्यासोबत राहून करतात, तर त्यांनीच त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव दाखवलेला आहे. सोबत राहून पक्षाच्या विरोधात जे काम करतात त्याला गद्दार म्हणतात, पक्ष सोडून बाहेर जाऊन काम करतात त्याला गद्दार म्हणत नाही अशी माझी स्वतःची भावना आहे. तर या सगळ्या भावना आपण आपल्या दैनिकाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाव्या अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. हे सगळ्या शहराला माहिती आहे, जवळपास 52 पदाधिकारी आहे, कोणी कोणाला फोन करत होतं, कोणी गटप्रमुखाची यंत्रणा शेवटच्या वेळेला थांबून ठेवली. जर आपल्याला प्रत्येक बूथवर एक मतदान जरी झालं असतं तर 3200 बूथ या लोकसभेमध्ये होते तरी खरे साहेब विजयी झाले असते. नाव सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता आताच तुमच्याच तुम्ही खरे साहेबाचाच बोलणारे सरांनी केलं, लोकांना तुमच्याच मीडियाने दाखवला, त्याच्यात ऐकलं असेल ना. नाव घ्यायला काही कोणाला घाबरायचा विषय नाही. अंबादास जानवेंनी त्यावेळेस विरोधात आंदोलन केलं, असे जवळपास 52-53 पदाधिकारी की त्यांनी त्यावेळेस विरोधात काम केलं. नाव घ्यायला मला कधी भीती वाटत नाही, वाटणार नाही, कारण जे काही सत्य परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जरी तुम्हाला माझ्याच तोंडावर नाव ऐकायचं असेल तरी मी सांगितलेलं आहे. नाही, माझी काम करण्याची पद्धत, माझी आक्रमकता लोकांमध्ये, माझी वाढत जाणारी लोकप्रियता, आपण जर बघितलं असेल मागचे सगळेच कार्यक्रम आपण माझे कव्हर केलेले, जेवढी गर्दी माझ्या कार्यक्रमात होती, ठीक आहे युवा सेनेच्या माध्यमातूनच मी ते कार्यक्रम घेत होते, तेवढी गर्दी कधी शिवसेनेच्याही कार्यक्रमाला झाली नाही. आणि कदाचित कुठंतरी त्यांना वाटत होतं की आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहोत, आपण जिल्हा प्रमुखच राहिलं पाहिजे, आपल्याला या जिल्ह्यामध्ये दुसरी स्पर्धा तयार व्हायला नको. कदाचित त्याच भावनेतून त्यांनी मला पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. निवडणुका असो, प्रत्येक गोष्ट की ज्या गोष्टीत माझ्यामध्ये कॅपॅसिटी असताना, माझं कर्तव्य असताना मला दरवेळेसच ते डावलट गेले. आपण बघितलं असेल मागच्या 6 महिन्यापासून युवा सेनेमध्ये तसंच चाललं होतं,
माझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लोकांना माझ्यापेक्षा वरिष्ठ पदावर नेमलं जात होतं, त्या अर्ध्या वयाच्या लोकांचं जर कर्तृत्व असलं असतं तरी सुद्धा मी त्यांच्या हाताखाली काम केलं असतं, परंतु ज्याचं कर्तृत्वच नाहीये, त्यांचे बाप जाते फक्त नेते, म्हणून जर त्यांच्या हाताखाली काम करायचं असलं तर एवढा स्वाभिमान आपण गाण ठेवू शकत नाही, विकू शकत नाही, त्याच्यामुळे अनेक दिवसापासून मी या सगळ्या कार्यक्रमापासून दूरच होतो। आता पुढे काय ठरलं? पुढे मी आता शिवसेनेतून त्यांनी काढलेलं आहे, आता त्यांनी मला शिंदे साहेबाच्या मेळाव्याला गेलं म्हणून या ठिकाणी अकालपट्टी केलेली आहे, आता 100% आम्ही सगळेजण शिंदे साहेबासोबत राहतो। शिंदे काय म्हणतो, आम्ही शिवसेनेत आहे, आता मी शिवसेनेमध्येच आहे, पण शिवसेनेचं जे मुखपत्र सामना आहे त्याच्यातून त्यांनी मला काढलं। मला एक गोष्ट सांगा, शिवसैनिक म्हणून ज्या आमदारांनी बंडखोरी केली, गद्दारी केली, त्यांना तुम्ही काढलं का? त्यांची अकलपट्टी केली का? टेक्निकल इश्यू आहे ना, नाही टेक्निकल असलं म्हणजे असं नाही ना, तुम्ही जेव्हा पक्षच गद्दार म्हणतात ना, पक्ष त्याला स्वीकारलेला आहे नाहीये ते येणारा काळ ठरवल आणि दिसल आपल्याला सगळ्यांना की त्यांना स्वीकारलं का नाही स्वीकारलं। मला कोणावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्याचं नाही म्हणणं, पण माझ्यावर कारवाई एवढी घाईघाईमध्ये झाली माझं तेच म्हणणं आहे। कदाचित असू शकत। आज की जो कार्रवाई हुई वो उनके आदेश से हुई, उन्होंने हमको निकाल दिया, इसलिए हमको निर्णय तो लेना पड़ेगा। तो आपने कुछ एक्सक्यूज नहीं दिया था उन्हें? एक्सक्यूज देने की जरूरत ही नहीं ना, मैंने ऑलरेडी उनको बोला था कि ये जो लोग है ये सब बोल रहे कि हम शिवसेना में है, ये सब लोग है इन्होंने हमारे वार्ड में विकास काम किया है, जब हमारे ऊपर कुछ टाइम आया था तब ये सब लोग हमारे साथ रहे। दावा एक ही व्यक्ति पदाधिकारी वगैरह शिंदेगढ़ गेलेले नाही, तुम्हाला काय वाटतं असं की महानगरपालिका निवडणुकीपर्यंत तुम्ही किती पोकरणार? नाही आम्हाला काही पक्ष पोकरायची नाहीये, आम्हाला काही कोणाला मी कोणाला फोन पण केला नाही, कोणाला बोलवलं पण नाही, परंतु हा त्यांचा दावा अत्यंत खोटा आहे। आपण बघितलं असेल की हे सगळे पदाधिकारी युवा सेनेचे, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कालच्या मुंबईच्या मेळाव्यात होते, परंतु त्यांना जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, आणि जाणून बुजून ज्यांच्यामुळं आपली पुढची राजकीय जी ज्यांना मालमत्ता मी म्हणतो ती मालमत्ता धोक्यात येऊ शकते त्यांना आपल्याला बाजूला करायचं आहे, अशी त्यांची भूमिका आहे। साधारणपणे 29 नगरसेवक शिवसेनेचे महापालिकेमध्ये होते तुमच्यासकट, तर तुम्ही आता तुम्हाला त्यांनी काढले सर, असे किती नगरसेवक आहेत की सध्या मूळ शिवसेनेशी अंतर राखतात? मला कोणते नंदूभाऊ हॉटेल दिसले बोल जर सोडले तर कोणते नगरसेवक दिसले मला त्यांच्यासोबत? फुटले असं मला म्हणायचं नाही, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं मला कोणाला फोडायचं नाही आणि मी कोणाला दूरही करायचं नाही, लेकिन जी जनभावना आहे आता जर तुम्ही बघत असाल की छत्रपती संभाजीनगरचा मुद्दा असेल, ही जी जनभावना आहे विकासाचा मुद्दा आहे, ज्या खैरेनी एवढ्या वर्षापासून विकासाच्या बाबतीत दरवेळेला बगल देत गेले, आम्ही अनेकदा त्यांना सांगितलं परंतु त्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। तर ज्या नगरसेवकाच्या वार्डामध्ये खैरे साहेबांनी 1 रुपयाचा निधी दिला नाही, 1 रुपयाचं विकास काम केलं नाही, ते सगळे नगरसेवक कसे त्यांच्या सोबत राहतील? कारण आज तुम्हाला निवडून यायचं तर आज जनता हीच विचारणार आहे की तुम्ही काय केलं, महानगरपालिकेची परिस्थिती आपल्याला माहितीये, विकास करू शकत नाही, तर अशा वेळेस राज्य शासन आणि स्थानिक आमदार किंवा पालकमंत्री यांच्या सोबतच राहून विकास करता येईल ना, त्याच्याशिवाय विकास होऊ शकत नाही। नाही फिगर मी सांगितलं ना, मी फिगर केलं नाही, मी कोणाला बोलवलं नाही, परंतु मला भरपूर जणांचे कॉल आले, मी कोणाला फोनही केला नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये दिसल मी मला स्वतःला बघायचं की किती पदाधिकारी माझ्यासोबत आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मुंबईला जाताना शिवसेनेचे काही पदाधिकारी घेऊन सोबत गेले होते? मी आता पण सांगतो ना, जे गेले होते सोबत त्यांना विचारा फोन करून मी चला म्हटलो होतो का, ते त्यांच्या मनाने आले होते, ते त्यांच्या मनाने आले होते, मी कोणालाच फोन केला नाही आणि चला किंवा या किंवा फुटा किंवा गद्दार वा शिवसेना सोडा असं मी कोणाला म्हटलं नाही, म्हणणार सुद्धा नाही। तुम्ही म्हटले
पक्षामध्ये वरिष्ठ डावलत होते कायमस्वरूपी, नेमका रोग कुणाकडे तुमचा, खैरेंकडे की दामिनकडे? दोघांकडे. मला असं वाटतं की सध्या शहरामध्ये तेच दोन वरिष्ठ आहे. म्हणजे दानवे साहेब वरिष्ठ नव्हते, पण आता खैरे साहेबांनी त्यांना वरिष्ठ करून घेतलंय. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय ते. हा, दोघांनी मिळून अकलपट्टीचा प्लॅन केला. फक्त दानवे साहेबांनी नेहमी सारखं वाईटपणा नको म्हणून खैरे साहेबाच्या तोंडातून वधून घेतलं. कालच्या मेळ्यात त्यांनी सांगितलं खैरे साहेबाच्या कानामध्ये की तुम्ही त्याची अकलपट्टी करा. खरं तर अकलपट्टी आणि ही प्रोसेस नियुक्ती ही दोन्ही सामनातून होत असतं, तरी सुद्धा खैरे साहेबांनी काल भाषणात माझी अकलपट्टी केलेली. कुठं बसलो, कुठं फोटो, कुठं होतो? मुंबईच्या कार्यक्रमात मी सांगितलं ना, मी गेलो होतो मुख्यमंत्र्यांना भेटायला, मी गेलो होतो ना, मी सांगितलं ना मी गेलो होतो म्हणून. आणि अकलपट्टी करा म्हणून त्यांची आजची मागणी नाहीये, गेल्या 8 ते 15 दिवस असून त्यांची एकच मागणी आहे की राजू धनगरची अकलपट्टी करा. ज्या वेळेस त्यांच्या दोघांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, त्या त्या वेळेस ते एकत्र होतात, हे आजपर्यंतचा इतिहास आहे, तुम्ही पण पाहिला. खैरे साहेबांच्या बाबतीत तुम्ही उशीर आले ना भाऊ. नाही, खैरे साहेबांच्या बाबतीत आमची भूमिका जनतेने त्यांना ऑलरेडी नाकारलेलं आहे. आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांना परत जनतेमध्ये न्यायचा, परत जनतेच्या मनामध्ये त्यांच्यासाठी स्थान निर्माण करायचा, परंतु त्यांची स्वतःची मानसिकता तेवढी नाहीये. तुम्ही बघितलं मागच्या 6 महिन्यापासून वर्षभरापासून त्यांचे जे स्टेटमेंट देत आहे ते पण कोणत्या प्रकारचे. आणि मला असं वाटतं की उद्या ठीक आहे, उद्या याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव साहेब एकत्र होतील नाही होतील हे मला आता सांगता येणार नाही, परंतु ते जरी एकत्र झाले आणि चंद्रकांत खैरे त्यांचे उमेदवार असले तर कदाचित ते या लोकसभेमध्ये निवडून येणार नाही. आमंत्रण पत्रिकेमधून तुमचं नाव कट करणं, तुमच्या मागून येणाऱ्यांना चांगले पद देणं, तुम्हाला पद न देणं, हे खतखत बऱ्याच दिवसांपासून ते एक मुख्य कारण असू शकतं का? ते आहेच ना, मी सांगितलं ना, मी वेळोवेळी माझ्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याचं सुतवाच केलं होतं. मी सांगितलं होतं की जे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना वाटतं की जिल्हा प्रमुख पद असेल किंवा या सगळे पद ही माझीच एकट्याची मालमत्ता आहे आणि जोपर्यंत जगबुडी होत नाही तोपर्यंत माझा याच्यावर ताबा राहिला पाहिजे, अशा सगळ्या लोकांनी त्या पदावर दावा करणारा एकमेव हाच आहे आणि याच्यामध्येच तेवढी क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे, तेवढी धमक आहे, हे मनामध्ये गृहित धरूनच मला पहिल्यापासून दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हटले की पश्चिम मधून त्यांच्या मुलासाठी त्यांना जागा मिळेल, परंतु पश्चिम मतदारसंघ आरक्षित होता, त्याच्यामधून तुमचं कॉम्पिटिशनचा असं काही संबंधच नव्हता? माझं कॉम्पिटिशन तर 100% असू शकत नाही. मी पण राजकारण करतो 19 वर्ष झालं, मला पण समजतं की एस सी मतदारसंघात मी उभं राहू शकत नाही, परंतु आपण बघितलं असेल युवा सेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा दुय्यम स्थान त्याला होतं, कारण त्याचं वय माझा अनुभव माझं पद या सगळ्या गोष्टी होत्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये बघा, उपमहापौर असेल, स्टँडिंग कमिटीमध्ये मी गेलेलो होतो, सभागृह नेता मी 2 वर्ष होतो, तर या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं त्याच्याशी स्पर्धा होत होती ना, मतदारसंघ म्हणून सोडा. परंतु उद्या जर एखाद्या शिवसेनेने एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला की जो शिवसेनेसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या, रक्त सांडलं, लाटा जल्ल्या, तुरुंगात गेला, त्याला जर एखाद्या वेळेस उमेदवारी दिली तर आमच्यासारखा माणूस थांबूनही जाईल. परंतु जर फक्त नेत्याचा मुलगा आहे म्हणून हर नेता की एक ही इच्छा मेरे बात मेरा बच्चा असं जर त्यांचं असं तर आमचा तो सोडा, लोक सुद्धा त्यांना एक्सेप्ट करणार नाही. हे नाव चंद्रकांत खैरे साहेबांनी खोडलं होतं आणि त्या दिवशीच माझी पूर्ण तयारी झाली होती की आता आपण कितीही प्रयत्न केला, आपण कितीही चांगलं काम केलं, आपण कितीही एकनिष्ठ राहिलो तरी आपलं या पक्षामध्ये काहीच होणार नाही, त्याच्यामुळे मला निर्णय घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे जावं लागलं. तुमची घुसमट अनेक दिवसापासूनची होती असं तुम्ही सांगताय, समजा शिंदेकडे जर पडला नसता तर पण तुम्ही या तुमच्या घुसमटीचं काय केलं असतं? कधी कोणत्याही माणसाला जर असा काही त्रास होत असला तरी तो संधी शोधत असतो की मला कुठंतरी संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी आता मला मिळालेली आहे.
ही संधी मिळाली नसती तर मी अजून वाट पाहिली असती. मी अजून अन्याय अत्याचार सहन करण्याची तयारी ठेवली होती. आणि आतापासून नाही, ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख झालो होतो त्यावेळेस आदरणीय चंद्रकांत खैरे साहेबांनी एवढं प्रेस्टिज केलं होतं की त्यावेळेस सांजवार्ताला बातमी आली होती की खासदार खैरेंच्या मागणीला वाटाण्याच्या आक्षादा लावत जंजाळ यांची विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती. हे आजचं नाही आहे, अनेक वर्षापासूनचं आहे. ज्यावेळेस लोकसभेला ते उभे राहिले त्यांच्यासोबत कोणी नव्हतं, मी एकट्याने काम केलं. दोन दोन वाजेपर्यंत आम्ही फिरलो, परंतु त्यांना माझ्या त्या सगळ्या कामापेक्षा त्यांच्या मुलाची राजकीय वाटचाल मला असं वाटतं महत्वाची वाटली, त्याच्यामुळे ही कारवाई झालेली. नाराज भरपूर आहे, मी बोलून दाखवायची हिंमत केली, बाकीचे लोक करतील नाही करतील कदाचित. नाही मला कोणाचा संपर्क नाही. मला ज्या दिवशी मुंबईला जायचं होतं मला घोसाळकर साहेबाचा फोन आला होता. त्यांनी मला असं सांगितलं की मुंबईला उद्धव साहेबांनी बैठक ठेवलेली आहे आणि खासदार चंद्रकांत खैरे साहेब तुम्हाला फोन करतील आणि तुम्ही या. म्हटलं ओके येतो, मला त्यांचा फोनच आला नाही. खासगीकरण केलं होतं युवा सेनेचं, खासगीकरण असं म्हणणार नाही, परंतु आदित्य साहेबाच्या नेतृत्वाखाली मी काम केलं म्हणून एवढे सगळे कार्यक्रम झाले. यावेळेच्या आदित्य साहेबाच्या वाढदिवसाला मी थोडा अलिप्त राहिलो या सगळ्या कारणात. एक तरी कार्यक्रम या शहरात झाला का? अरे ज्याचा नेता म्हणून तुम्ही सांगतात, आदित्य ठाकरेचं नेतृत्व सांगतात, भाषणं करतात मोठे मोठे, त्यांच्या वाढदिवसाला साधा वृक्षारोपणाचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकले नाही. आणि तुम्ही माझ्यावर प्रायव्हेटचा काय आरोप करता? जे काही आजपर्यंत कार्यक्रम झाले, जे काही लोक जमा झाले, रक्तदान शिबिरं झाले, अनेक आंदोलनं झाली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्या मुलावर एक तरी गुन्हा दाखल झाला का? मग त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यावर कदाचित विश्वास नसेल. आणि मी परत परत सांगतो की या पक्षाचं की ज्या एकदम आवडता पक्ष होता, महाविद्यालयापासून मला त्या पक्षाची आवड होती, त्या पक्षाचं वाटोळ करायचं काम या स्थानिक नेत्याने केलेलं आहे. आपण अनेक वर्षापासूनचं प्रोग्रेस कार्ड बघा, परफॉर्मन्स कार्ड बघा, शिवसेनेची नेहमी वाताहत 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 होत चालली. याला कारण हे दोघंच लोक आहे की ज्यांनी आलटून पालटून आलटून पालटून आलटून पालटून शिवसेना हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि जर कोणी दुसरा माणूस त्याच्यात त्या चक्रव्यूहामध्ये जर घुसणार असेल तर त्याचं पूर्ण काम करण्याचं त्याचं पूर्ण नायनाट करण्याचं काम केलेलं. अनेक शिवसैनिक तुम्ही बघितले असतील. फक्त मी कुठंतरी माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याच्या जीवावर या सगळ्यांशी संघर्ष करत होतो संघर्ष करत होतो, परंतु शेवटी मर्यादा सगळ्याच गोष्टीला असतात. एखादा माणूस जर तुम्हाला दरवेळेस घरातून आकलून देण्याचा प्रयत्न करतो तरी तुम्ही त्यांच्या दरवाज्यात जाऊन जर उभे राहणार असाल तर ते पण मला वाटतं की योग्य नाही. आणि माझी चूक काय आहे, जेव्हापासून मी या शहरामध्ये काम करतो, महानगरपालिकेमध्ये म्हणा, विद्यार्थी सेनेमध्ये म्हणा, युवा सेनेमध्ये म्हणा, निवडणुकीच्या ज्या ज्या जबाबदारी माझ्याकडे दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये म्हणा, मी कुठंतरी एका ठिकाणी कुठं कमी पडलो हे त्यांनी सांगावं. ते बाउन्सर घेऊन फिरतो, हे मी एकटाच फिरतो सगळ्यांना, मी त्यांच्या घरी पण मी एकटा गेलो होतो. मला जर जायचं असतं तर मी अनेक कार्यकर्ते सोबत घेऊन जाऊ शकलो असतो, पण मी काही त्यांच्या घरी. नाही खऱ्या शिवसेनेत आला असे वगैरे ते काही बोलले नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना मिळून चांगलं काम करायचं आहे आणि आपण शिवसेनेतच आहोत, त्याच्यामुळे काळजी करू नका. उद्या तुमची हकालपट्टी जरी झाली तरी काळजी करायचं कारण नाही, तुम्ही त्याच पदावर राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. या प्रेसच्या माध्यमातून आदित्यजी आणि उद्धव साहेबांना आपल्याला काय संदेश द्यायचा? नाही आदित्य साहेब आणि उद्धव साहेबाला संदेश देण्यात की आपण मोठे नाही आहे, परंतु जे स्थानिक नेत्यांनी पक्षाचा खेळ खंडोबा केलाय त्याच्यावर पण आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना आपण जाणून घेतल्या पाहिजे. मुंबईला जे कार्यकर्ते गेले की ज्यांच्याकडे कोणतं पक्षाचं पद नसताना सुद्धा त्यांना घेऊन गेले, परंतु जे पदाधिकारी नगरसेवक होते ते सुद्धा त्यांना घेऊन गेले नाही. मग का घेऊन गेले नाही? त्याचं कारण हेच होतं की तिथं गेल्यावर ते बोलतील म्हणून. नगरसेवकाला एकाही निरोप नव्हता. जे पदाधिकारी असे लोक जिथं होते की त्यांच्याकडे कोणतंच पद नाही. त्यांचं पक्षाचं काम चालू आहे, ते नागपूरला सिनेट इलेक्शन साठी गेले होते, त्यांचे मेळावे चालू आहे, ते त्यांच्या पक्षाचं काम करताय. मातोश्रीवर नाराज असायचा प्रश्नच येत नाही. मातोश्री आमच्यासाठी दैवत काले होतं, आज आहे उद्या आहे राहणार. स्थानिक नेत्यांवर सगळ्यांना विनंती की आपण जेवण करून जावं, उशीर झालेला आहे तरी सुद्धा.